काल जेव्हा हा निर्णय मला मला वाटलं पत्रकार घोषणा येस शिवसैनिक प्रश्न नाही विचारत मला शिवसैनिक त्यांचं मन मोकळं करतात माहिती बरं ठीक आहे बऱ्याच दिवसानंतर आपण असे फेस टू फेस भेटतो आहोत आतापर्यंत मी गेले 2-2.5 वर्ष फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून माझ्या भावना माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेशी किंवा त्यांच्या चरणी सादर करत आलेलो आहे. साहजिकच आहे सगळ्यांना आणि आपल्याला सुद्धा माझ्याकडनं सध्याच्या राजकीय परिस्थितीवरती घडामोडीवरती एक प्रतिक्रिया काय ती उत्सुकता असणार. पहिल्या प्रथम मी नवनिर्मित सरकारचं कालच अभिनंदन केलेलं आहे आणि सरकारकडनं महाराष्ट्राचं भलं व्हावं हीच एक अपेक्षा ही सर्वसाधारण नागरिकाप्रमाणे माझी पण आहे. एक 2-3 विषय माझ्या मनात आज आहेत जे मी आपल्या समोर जनतेसाठी मांडू इच्छितो. 3 प्रश्न माझ्या समोर आहेत आणि त्यातला पहिला प्रश्न हा आहे की ज्या पद्धतीने हे सरकार स्थापन झालं आणि ज्याने हे सरकार स्थापन केलं त्यांच्या मते तथाकथित शिवसैनिकाला त्यांनी मुख्यमंत्री केला. मग हेच तर मी 2.5 वर्षापूर्वी सांगत होतो जे माझं आणि अमित शहांचं ठरलं होतं की शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने पुढची 5 वर्ष 2.5-2.5 वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा काळ वाटून घ्यावा. तसं जर का झालं असतं तर आज 2.5 वर्ष झालेलीच आहे. जे काय आज घडलं ते सन्मानाने झालं असतं. ही आत्ताची जोडगोळी अशाच पद्धतीने कदाचित तिने 2.5 वर्ष पूर्ण केलं असतं आणि नाहीतर म्हणजे पहिल्या 2.5 वर्षात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता किंवा भाजपाचा झाला असता आणि आत्ताच्या पुढच्या 2.5 वर्षात पुन्हा परत जे काही ज्याचा पहिला झाला असता जो दुसरा होता त्याचा झाला असता. मग त्यावेळेला नकार देऊन आत्ता हे असं का केलं भारतीय जनता पक्षाने हा एक माझ्याच प्रमाणे महाराष्ट्रातल्या जनतेला पडलेला प्रश्न आहे की असं का घडलं की शिवसेना तुमच्याशी अधिकृत सोबत होती लोकसभेत तुमच्या बरोबर होतो विधानसभेत आपण बरोबर होतो विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीच्या आधी जे ठरलं होतं ते हेच तर ठरलं होतं. मला कशाला मध्ये मुख्यमंत्री बनायला लावलं. जर तसं घडलं असतं तर महाविकास आघाडीचा जन्मच झाला नसता. हे आता सुद्धा ज्यांना जे काही भारतीय जनता पक्षासोबत जाऊ इच्छितात आणि जे गेले त्यांनी हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारायला पाहिजे की 2.5 वर्षापूर्वी शब्द ज्यांनी मोडला आणि अशा पद्धतीने पाठीत वार करून पुन्हा एकदा शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री हा तसा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही. कारण शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. हा एक पहिला महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर या म्हणजे कदाचित आज पहिल्या प्रथम तुम्हाला माझा चेहरा पडलेला दिसत असेल कारण मला आज खरंच दुःख झालेलं आहे ते एका गोष्टीचं. माझ्यावरती राग आहे ना माझ्यावरती राग काढा माझ्या पाठीत वार करा पण मुंबईच्या काळजात कट्यार घुसवू नका. माझा राग मुंबईवरती काढू नका. आरेचा निर्णय त्यांनी जो बदलला त्याने मला खरंच दुःख झालेलं आहे. हा काही कोणाचा खासगी प्लॉट नाहीये. तिकडे कोणाही बिल्डरला आपण तो आंदण देत नाही आहोत. तिथे जे काही पर्यावरणासाठी आवश्यक असलेलं जंगल आणि वनराई होती ही एका रात्रीत रात्रीचा खेळ चाल हे आता त्यांचं ब्रीदवाक्य आहे. एका रात्रीत झाडांची कत्तल झाली. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या प्रथम त्या निर्णयाला स्टे दिला होता. स्टे दिल्यानंतर मुंबईच्या विकासाच्या आड मी येत होतो का अजिबात नाही. मी त्याला कांजूरमार्गाचा पर्याय सुचवला. ठीक आहे कदाचित त्यांना वाटत असेल त्यांचं बरोबर मला वाटत असेल माझं बरोबर. माझं म्हणजे माझं नाही मी पर्यावरणवाद्यांच्या सोबत आहे पर्यावरणाच्या सोबत आहे. आणि जेव्हा असा संभ्रम निर्माण होतो त्यावेळेला ती गोष्ट टाळलेली बरं असं माझं मत स्पष्ट आहे. आणि आजही माझं मत त्यांना हात जोडून विनंती आहे की कृपा करून माझ्यावरचा राग मुंबईवरती काढू नका. मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका. कांजूर मार्गाचा जो एक प्रस्ताव आम्ही दिलेला आहे त्याच्यात कुठेही अहंगंड नाही अहंकार नाही. मी
मुंबईकरांच्या वतीने हात जोडून त्यांना विनंती करतोय की आरेचा जो काही आपला आग्रह आहे तो रेटू नका की जेणेकरून पर्यावरणाला हानी पोहोचेल। कारण आता तर तिकडे झाडं तोडून झालेली आहेत पण मधल्या काळामध्ये त्याही परिस्थितीत तिकडे बिबट्या फिरतानाचा फोटो हा काही छायाचित्रकारांनी काढलेला आहे। म्हणजे तिकडे वन्यजीवन आहे, झाडं कापल्यामुळे ते जे गेलं असेल असं वाटत असेल तर तसं झालेलं नाही। मला धोका वाटतो तो हाच वाटतो की आता तुम्ही आरेचा भाग घेतल्यानंतर कालांतरानं त्याच्या आजूबाजू तिकडे रहदारी सुरू झाल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातलं वन्यजीव आहे, वनजीवन आहे, ते धोक्यात येणार। करता करता मग आता तिकडे काहीच नाहीये, मग आणखीन पुढे। पण तसं होणार नाही, कारण जवळपास 800 एकरचं जंगल मुंबईतलं आम्ही राखीव करून टाकलेलं आहे। पण आरेचा निर्णय हा कृपा करून तुम्ही रेटून नेऊ नका। कांजूर मार्गाचा जो निर्णय आहे आता तर सरकार वरती खाली तुमचंच आहे। जमीन कोणाची? ही जमीन नागरिकांची आहे, महाराष्ट्राची आहे, आणि ती महाराष्ट्राच्या मुंबईच्या हितासाठी वापरा की जेणेकरून आरेचा जो मर्यादित वापर होणार होता कांजूरला गेल्यानंतर ती थेट मेट्रो मी मागे आपल्याला बोललो होतो बदलापूर अंबरनाथपर्यंत जाऊ शकते। हा एक माझा आग्रह आहे त्यांना, तो मुंबईकरांच्या वतीने आहे। आणि तिसरा अतिशय महत्वाचा भाग म्हणजे की लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत असतात असं मानतो, त्याच्यात तुम्ही आलात, न्यायालय आलं, आणखीन काही काही 4 स्तंभ आलेत। या 4 स्तंभांनी आता पुढे आलं पाहिजे लोकशाही वाचवायला, कारण लोकांचा आता लोकशाहीवरचा विश्वास उडत चाललेला आहे। आणि लोकशाही जर का कोसळली तर या स्तंभांना काय आधार किंवा स्तंभाला काही अर्थ राहणार नाही। मग ते न्यायदेवता आहे, तुम्ही आहात, आम्ही आहात, कोणी शासन प्रशासन जे काही लोकशाहीचे आहेत ते, हे मी तुम्हाला का सांगतोय, कारण आपल्याकडे गुप्त मतदानाची पद्धत आहे। मतदान कोणी कोणाला केलं हे गुप्त राहतं, पण निदान ज्यांनी मतदान केलेलं आहे त्याला तरी कळलं पाहिजे मी कोणाला मतदान केलं। त्याचीच जर का त्या मताची गुप्तपणाने वाटचाल अशी व्हायला लागली तर त्याचाही मतदाराचा सुद्धा लोकशाहीवरचा विश्वास उडाल्याशिवाय राहणार नाही। ठीक आहे, सुरुवात कोणी केली? आम्ही केली ना। आम्ही महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं होतं ना। तर अशा वेळेला शिवसेना प्रमुख जे बोलायचे की मतदाराला आपण मत देऊन निवडून आलेल्या आपल्या प्रतिनिधीला परत बोलवण्याचा अधिकार असला पाहिजे। म्हणजे आम्ही जर का त्यावेळेला चूक केली होती तर मतदारांनी आम्हाला सुद्धा बोलवण्याचा अधिकार त्यांना असायला पाहिजे होता। त्याचप्रमाणे आता हा वाया 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 म्हणजे आपलं इकडे टाकलेलं, आपण ज्या मतदारसंघात बसलेलो आहोत हा आता शिवसेना भवन आहे म्हणजे माहीम मतदारसंघ, माहीमच्या मतदारांनी टाकलेलं मत हे वाया सुरत, वाया गुवाहाटी, वाया गोवा, हे असं जर का फिरायला लागलं आणि त्या मतदारालाच कळलं नाही की आपलं मतदान मत कुठून कुठे फिरतंय आणि मी त्याच्याचपासून ते मत गुप्त व्हायला लागलं आणि गुप्त राहायला लागलं तर लोकशाही आहे कुठे आपल्या देशामध्ये? म्हणून मला असं वाटतं की आझादी का अमृत महोत्सव, मी मागे सुद्धा बोललो होतो की 75 वर्ष आपल्या देशाला झाली, लोकशाहीला झाली, पण 75 वर्षात लोकशाहीचे काय धिंडवडे निघालेले आहेत हे धिंडवडे आता थांबवण्याची गरज आहे। आणि लोकशाहीमध्ये सर्वोच्च जो आपला मतदार असतो त्याचं मत, त्याचा बाजार हा जर अशा पद्धतीने मांडला जात असेल तर ते माझ्यासाठी नक्कीच देशाच्या दृष्टीने घातक आहे। म्हणून मी माझे 3 मुद्दे जे आता मांडले ते पुन्हा एकदा सांगतो की ज्या पद्धतीने सरकार अस्तित्वात जे आलेलं आहे हे सरकार माझ्याबरोबर अमित शहा, माननीय अमित शहानी जे ठरवलं होतं मातोश्रीमध्ये तो शब्द जर का त्यांनी पाळला असता तर हे शानदारपणाने सरकार आलं असतं। 2.5 वर्ष झालेली आहेत, 2.5 वर्षापूर्वी एक तर भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री झाला असता किंवा शिवसेनेचा झाला होता असता। मी तर तेव्हाही सांगितलं होतं की शिवसेनेचा मुख्यमंत्री पहिल्यांदा झाला तर त्या मुख्यमंत्र्याची सही, त्याच्यानंतर पक्षप्रमुख म्हणून माझी सही आणि त्या पत्राचा मजकूर हा असेल की आज शिवसेनेचा मुख्यमंत्री होतो आहे आणि हा शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आमच्या ठरलेल्या कराराप्रमाणे या तारखेला पाय उतार होईल, हे पत्र तयार करा आणि हे पत्र मंत्रालयाच्या दाराशी होर्डिंग करून लावा म्हणजे कोणाही पासून हा करार गुप्त राहिला नसता। ठीक आहे, मला ह्याचं दुःख नक्कीच झालंय की माझ्याशी हे अशा पद्धतीने वागले, माझ्या पाठीत सुराख उपसला, मी पुन्हा सांगतो तो मुंबईकरांच्या काळजात भोसकू नका हे माझं एक म्हणणं आहे। आणि जर मला दिलेला शब्द त्यांनी पाळला असता तर 5 वर्षात निदान 2.5 वर्ष तरी भाजपचा मुख्यमंत्री झाला असता, आता 5 वर्ष भाजपचा मुख्यमंत्री होणार नाहीये। तर ह्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाला सुद्धा काय आनंद आहे, भारतीय जनता पक्षाच्या मतदारांना काय आनंद आहे आणि एकूणच जनतेला यातलं काय मिळणार आहे हे लवकरच कळेल। पण एक गोष्ट नक्की की या गेल्या 8-10 दिवसांमध्ये अक्षरशः
मला जे काही मेसेज आले, मला इतरी सोशल मीडियावरनं जी माझ्याबद्दलची भावना मला कळली, मी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचा ऋणी आहे असं क्वचित होत असेल की एखादा माणूस अनपेक्षित आल्यानंतर तो आपलं पद सोडताना लोक रडतात, तर ही माझ्या आयुष्याची कमाई आहे आणि मी माझ्या परीने सांगेन की जे अश्रू तुमच्या डोळ्यात आहेत त्या अश्रूशी कधीही माझ्याकडनं प्रतारणा होणार नाही, कधीही माझ्याकडनं गद्दारी होणार नाही। तुमचे हे जे आज अश्रू आहेत, ही अश्रू माझी मोठी ताकद आहे आणि या ताकदीसोबत मी कधीही हरामखोरपणा करणार नाही। सत्ता येऊ सत्ता जाऊ, सत्ता येते सत्ता जाते सत्ता परत येते, पण तुमच्यासारखं प्रेम हे क्वचित कोणाला लाभत असेल ते मला लाभलं। आणि ज्यांना परत एकदा मी सांगतो की अशा विचित्र पद्धतीने शिवसेना प्रमुखांचा पुत्र मुख्यमंत्री पदावरनं उतरून स्वतः मुख्यमंत्री बनण्याचा जो एक अट्टहास त्यांनी जो काही केला, हा जनतेला आवडेल ना आवडेल हे जनतेने ठरवायचं आहे। कारण परत एकदा सांगतो, मागे मी बोललेलो आहे की हा शिवरायाचा महाराष्ट्र आहे, हा डोळे नसलेला धृतराष्ट्र नाही। बस जय हिंद जय महाराष्ट्र। ठाकरे यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिलेली आहे, जर शिवसेनेचाच मुख्यमंत्री करायचा होता तर अडीच वर्षापूर्वी का नाही केलं, भाजपनं हे आता असं का केलं, असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। जर मला दिलेला शब्द पाळला असता तर आज जे घडलं ते सन्मानानं घडलं असतं, असं उद्धव ठाकरे यांनी म्हणत त्यांची नाराजी व्यक्त केलेली आहे। तर मला जो शब्द दिला होता अमित शहांनी, तो तेव्हाच का नाही पाळला आणि माझ्या पाठीत सुरा खोपसला मात्र जनतेच्या पाठीत सुरा खोपसू नका, असं देखील उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलेलं आहे। शिवसेनेला बाजू ठेवून तो शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही तर तथाकथित शिवसेनेला मुख्यमंत्री बनवलं, असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हणत त्यांची नाराजी व्यक्त केलेली आहे। जर मला दिलेला शब्द पाळला असता तर किमान अडीच वर्ष भाजपचा मुख्यमंत्री राहिला असता, मात्र आता पाचही वर्ष भाजपचा मुख्यमंत्रीच नसेल, त्यामुळे जर शिवसेनेचाच मुख्यमंत्री करायचा होता तर अडीच वर्षापूर्वीच का नाही केला, आज जे घडलं ते सन्मानानं घडलं असतं, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिलीच आपली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि नव्या सरकारचं त्यांनी अभिनंदन देखील केलं, मात्र जर शिवसेनेचाच मुख्यमंत्री करायचा होता तर अडीच वर्षापूर्वी का नाही केलं, मला जो शब्द भाजपनं दिला होता, अमित शहांनी मला जो शब्द दिला होता तो आधीच का पाळला गेला नाही, असा सवाल देखील त्यांनी भाजपकडे उपस्थित केलेला आहे। तर माझ्या पाठीत सुरा खोपसला मात्र तो मुंबईकरांमध्ये जनतेमध्ये सुरा खोपसू नका, असं देखील उद्धव ठाकरे यांनी नुकतंच म्हटलेलं आहे। मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर, सत्तांतर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलेली आहे। माध्यमांशी संवाद साधत त्यांनी आरेचा निर्णय बदलल्याचं वाईट वाटलं, असं देखील म्हटलेलं आहे। आरेचा निर्णय बदललाय तो वाईट आहे आणि माझा राग मुंबईकरांवर काढू नका, असं देखील उद्धव ठाकरे यांनी नुकतंच म्हटलेलं आहे। सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला। दरम्यान मी पर्यावरणाच्या सोबत आहे आणि आरेचा जो निर्णय बदलला ते ऐकून वाईट वाटलं, आरेचा निर्णय बदलला ते वाईट आहे, मात्र माझा राग हा मुंबईकरांवर काढू नका, असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान जर शिवसेनेचाच मुख्यमंत्री करायचा होता तर अडीच वर्षांपूर्वी का केला नाही, आज जे घडलं ते सन्मानानं घडलं असतं, असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी भाजपला विचारलेला आहे। तर मला जो शब्द अमित शहांनी दिला होता तो तेव्हाच का पाळला नाही, जर शब्द पाळला असता तर अडीच वर्ष भाजपचा मुख्यमंत्री झाला असता, मात्र आता पाच वर्ष तरी भाजपचा मुख्यमंत्री नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। मला ह्याचं दुःख नक्कीच झालंय की माझ्याशी हे अशा पद्धतीने वागले, माझ्या पाठीत सुरा खुपसलं, मी पुन्हा सांगतो तो मुंबईकरांच्या काळजात भोसकू नका, हे माझं एक म्हणणं आहे। आणि जर मला दिलेला शब्द त्यांनी पाळला असता तर पाच वर्षात निदान अडीच वर्ष तरी भाजपचा मुख्यमंत्री झाला असता, आता पाचही वर्ष भाजपचा मुख्यमंत्री होणार नाहीये, तर ह्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाला सुद्धा काय आनंद आहे, भारतीय जनता पक्षाच्या मतदारांना काय आनंद आहे आणि एकूणच जनतेला यातनं काय मिळणार आहे हे लवकरच कळेल। तर यावर अधिक बोलण्यासाठी भाजपचे सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत सध्या जोडले गेलेले आहेत। सुधीर भाऊ, तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये स्वागत आहे। आपण ऐकलं असेल उद्धव ठाकरे म्हटलेले आहेत, जर शिवसेनेचाच मुख्यमंत्री करायचा होता तर अडीच वर्षापूर्वी का केलं नाही, जे आज घडलं ते खरं तर सन्मानानं झालं असतं, आपली प्रतिक्रिया।
भारतीय जनता पार्टी बद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली, त्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन। भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री झाला पाहिजे होता ही उद्धवजींची भावना ऐकून महाराष्ट्र गदगद होतोय। मुंबई म्हणजे शिवसेना नवे, मुंबई म्हणजे उद्धवजी नवे ही भावना अनेकदा सांगितली, त्यामुळे मुंबई म्हणजे आमची ही भावना त्यांनी काढून टाकावी। मुंबईच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टी मुंबईच्या जनतेच्या विकासासाठी प्रगतीसाठी पूर्ण शक्तीने काम करेल। आपल्यालाही माहिती आहे की 2014 अगोदर फक्त 11.4 किलोमीटरची मेट्रो होती। देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये मुंबईच्या जनतेच्या जीवनामध्ये आनंद निर्माण व्हावा, त्यांचा प्रवास सुखमय व्हावा या दृष्टीने आम्ही 235 किलोमीटरची मेट्रो केली। या मुंबईमध्ये अनेक निर्णय हे भारतीय जनता पार्टीनेच नेहमी घेतले। 95 ते 99 सुद्धा माननीय नितीन गडकरीजी असताना या ट्रॅफिकची समस्या सुटावी म्हणून 55 ओव्हरब्रिज हे बांधण्याचं काम माननीय गडकरीजींनी केलं। नेहमीच आम्हाला मुंबईकर जनतेची चिंता राहिली आहे आणि मुंबईकर जनतेचं जीवन आनंददायी व्हावं, सुखकर व्हावं यासाठी भारतीय जनता पार्टी निश्चितपणे पुढे जाईल। माननीय उद्धवजींनी मुख्यमंत्री असताना हे मात्र मुंबईकरांचं दुर्दैव आहे की बेस्ट फक्त डिजिटल स्वरूप, यापुढे मुंबईची कोणतीही सेवा घडली नाही ही मात्र चिंता आम्हाला नेहमीच राहील। बरं, मात्र उद्धव ठाकरेंनी हे सुद्धा म्हटलंय, माझ्या पाठीत सुरा खोपसला, आरेचा निर्णय बदलला तो वाईट झालाय, मात्र माझा राग हा मुंबईकरांवर काढू नका। नाही, यांचा राग मुंबईकरांवर काढण्याचा प्रश्नच येत नाही। मुंबईवर यांनी जो राग काढला तो राग आता यांना काढता येऊ नये यासाठी भविष्याची आम्ही व्यवस्था करतोय। बरं सुधीरजी, आणखीन एक प्रश्न, खरे तर उद्धव ठाकरेंनी म्हटलं अमित शहांनी मला जो दिलेला शब्द होता तो तेव्हाच का पाळला नाही, त्यामुळे आता 2.5 वर्ष तरी भाजपचा मुख्यमंत्री झाला असता मात्र तो शब्द तेव्हाच का पाळला गेला नाही? असं आहे की तेव्हा शब्दच दिला नव्हता। या जगामध्ये कोणी साक्षीदार नव्हते। एका पहाटे यांच्या मनात स्वप्न आलं आणि यांनी सांगितलं शब्द दिला। असा शब्द दिला असता तर मग 24 ऑक्टोबर 2019 अगोदर जेवढ्या जाहीर सभा विश्वगौरव नरेंद्र मोदीजींच्या झाल्या त्यामध्ये अतिशय स्पष्ट शब्दात मुख्यमंत्री कोण हे सांगितलं होतं। आता तुम्हाला ऐकायलाच आलं तर हे निश्चितपणे तुमचं विषय आहे, तुमचा प्रश्न आहे। बरं, म्हणजे उद्धव ठाकरे भाजपवर खोटे आरोप करतायत का? हा तुम्हीच संशोधन करा ना, मी काय सांगायचंय। जर जाहीरपणे मोदीजींच्या सभेमध्ये एकदा नव्हे चारदा सांगितलं, अमितभाईंनी एकदा नव्हे चारदा सांगितलं की भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होईल, खोटं कोण खरं कोण याच्यात मजा पाठवू नका। तुम्ही चॅनल चालवता, तुम्ही शोधा खरं कोण खोटं कोण। बरं, तुमचं म्हणणं लक्षात आलं सुधीरजी, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी।